स्टॉक मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे, बबल क्रिएट झाला आहे आणि लवकरच हा बबल फुटणार, म्हणूनच बरेच लोक आता इन्व्हेस्ट करत नाहीत. खरंच हा बबल क्रिएट झाला आहे का? माझ्याकडे सुद्धा खूप सारे इन्व्हेस्टर्स येत आहेत आणि आता मला म्हणत आहेत की सर, मार्केट खूप वर गेलं आहे, इथून हे वाढणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे आत्ता इन्व्हेस्ट करायला नको, परत एकदा करेक्शन येईल. जसं यावर्षी आलं होतं मार्चमध्ये, जसं मागच्या वर्षी आलं होतं मार्चमध्ये, तसा स्टॉक खाली येईल आणि अचानक 50% खाली आल्यानंतर मी इन्व्हेस्ट करेन, परत तो डबल होईल, 2-4 महिन्यामध्ये माझे पैसे डबल होतील. पण जर मी आत्ता इन्व्हेस्ट केलं तर तो पुन्हा 50% डाऊन होईल. ही खूप मोठी रिस्क आहे, म्हणून मी आत्ता इन्व्हेस्ट नाही करणार, जेव्हा मार्केट पडेल तेव्हाच इन्व्हेस्ट करणार आहे. नेमकं बबल म्हणायचं कशाला? मार्केट आता या लेवलला आहे म्हणजे इथून करेक्ट होणार का, की अजून थोडं वर जाईल, इथून करेक्ट होईल, पुन्हा थोडं वर जाईल की इथून करेक्ट होईल? कुठून नेमकं मार्केट पडणार आहे, कुठे मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायची आहे, हे मी कसं ओळखणार, कधीही मार्केट पडणार, हे सगळे प्रश्न तुमच्याही मनात असतील, त्यामुळे याची उत्तरं हवी असतील तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, डोक्याच्या सगळ्या खिडक्या उघड्या ठेवा आणि त्यानंतरच व्हिडिओ पहा. पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. मार्केट महागडं आहे की स्वस्त आहे, ओव्हरव्हॅल्यूड आहे की अंडरव्हॅल्यूड आहे, हे चेक करण्यासाठी सगळ्यात मोठे महागुरू म्हणजेच वॉरन बफेट काय सांगतात, की आपल्याला एक रेशो चेक करावा लागेल. जो रेशो असेल मार्केट कॅप टू GDP, हा जर रेशो संतुलित असेल तर आपण म्हणू शकतो मार्केट अंडरव्हॅल्यूड किंवा ओव्हरव्हॅल्यूड किंवा मॉडरेट आहे. या प्रकारे वॉरन बफेट समजत असतात की कशाप्रकारे मार्केटचं व्हॅल्युएशन करायचं असतं. पण भारतामधल्या जर स्थिती पाहिल्या ना, तर हा रेशो इकडे एवढा ॲप्लिकेबल होत नाही. बरेच लोक सांगतात की हा रेशो इकडे वापरा. मी वॉरन बफेटना चुकीचं बिलकुल म्हणत नाही, ते त्यांच्या जागी 100% परफेक्ट आहेत, योग्य आहेत, पण या सगळ्या कंडिशन्स इंडियासाठी भारतासाठी लागू होत नाहीत. मग आपण काय चेक करायला हवं? डिव्हिडंड यील्ड चेक करू शकतो, पीई रेशो चेक करू शकतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही कॅच आहेत. आता देवामध्ये सुद्धा लोक चुका करतात आणि आपण तर माणसं आहोत आणि हे तर छोटे मोठे रेशोज आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या चुका निघू शकतात. पण पीई रेशोच्या माध्यमातून अशा काही गोष्टी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिल्या तर कन्सेप्ट कायमच्या क्लिअर होतील. कंपॅरिझन कसं करायचं, अंडरव्हॅल्यूड, ओव्हरव्हॅल्यूड, मॉडरेट हे कसं असतं, हे सगळं तुम्हाला समजेल. त्यासाठी स्क्रीनवर जावं लागेल आपल्याला, व्यवस्थित स्क्रीनवर सगळ्या गोष्टी लक्ष देऊन पहा, एकही सेकंद स्किप करू नका. थोडं चार्टवर आपण कॅल्क्युलेशन करू, पीई रेशो कसा मूवमेंट करतो आहे आणि पीई रेशो कधी जास्त असतो कधी कमी असतो. सिंपल गोष्ट आहे, जेव्हा पीई रेशो जास्त असेल तेव्हा आपण म्हणतो की मार्केट थोडंसं महाग आहे, पीई रेशो कमी आला की आपण म्हणू शकतो मार्केट थोडंसं स्वस्त आहे किंवा मॉडरेट आहे, आता आपण गुंतवणूक करू शकतो. आयडली कंडिशन कशी असेल, समजा हा निफ्टी 50 चार्ट आहे, निफ्टी 50 जर आपण इथे इन्व्हेस्ट करणार असू तर ऑब्व्हियस आहे की पीई डाऊन असेल. इथं जर इन्व्हेस्ट करणार असेल तर पीई रेशो हा तुम्ही अनेकदा मी इकडे ड्रॉ करून दाखवतो आहे, प्राईस टू अर्निंग रेशो या लेवलला मॉडरेट असू शकतो. आणि जेव्हा या लेवलला जाईल तेव्हा आपण म्हणू शकतो पीई रेशो सर्वात जास्त आहे, खूप जास्त इकडे पीई रेशो पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल मी म्हणेल इकडे 25 पीई रेशो पाहायला मिळतो, इकडे कदाचित 15 पाहायला मिळेल आणि इथे कदाचित 10 असेल. म्हणजेच तुम्ही म्हणाल इकडे 10 पीई रेशो आहे म्हणून मी इन्व्हेस्ट करतो, इकडे 15 आहे, इकडे 25 आहे, कदाचित पुन्हा इकडे डाऊन झाला, इकडे मे बी 22 पीई रेशो पाहायला मिळेल, अजून मार्केट थोडंसं डाऊन झालं, इकडे मे बी 20 पीई रेशो आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण इकडे काय होईल, याच्यापेक्षाही मार्केट वर गेलेलं दिसतं. या लेवलला जर आपण बघितलं तर पीई रेशो अजून जास्त असायला पाहिजे, म्हणजेच 25 जागी 30 असायला पाहिजे. पण खरंच असं घडतं का? पीई रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा ही बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. आता तुम्हाला काय वाटत असेल की पीई रेशो म्हणजेच काय, मार्केट डाऊन असेल तर पीई रेशो कमी असेल, मार्केट अप असेल तर पीई रेशो जास्त असेल, मार्केट मीडियमला लेवलला असेल तर मॉडरेट पीई रेशो आपण त्याला म्हणू शकतो, असा तुमचा अंदाज असेल. पण ॲक्च्युअल फॅक्ट काय आहे हे थोडंसं मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिली गोष्ट, पीई रेशो म्हणजे काय? पीई रेशो म्हणजेच मार्केट प्राइस ऑफ द शेअर डिवायडेड बाय EPS, अर्निंग पर शेअर. एक शेअर तुम्हाला किती रुपये मिळवून देतो यालाच EPS म्हटलं जातं.
अर्निंग पर शेअर हा काय प्रकार आहे हे थोडंसं तुम्हाला मी दाखवतो आता. ई पी एस म्हणजेच नेट इन्कम, याच्यामध्ये आला नेट इन्कम, त्यासोबतच टोटल नंबर ऑफ शेअर्स. आता समजा कंपनीचा टर्नओवर 1000 कोटी रुपयाचा आहे आणि त्याचबरोबर शेअर्स आहेत फक्त 100 कोटी, आणि जर आपण 100 कोटीने 1000 कोटीला भागलं तर ई पी एस निघेल 10. अशा प्रकारे ई पी एस कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, पी ई रेशो कॅल्क्युलेट करताना सगळ्यात महत्त्वाचा असतो ई पी एस, आणि ई पी एस कॅल्क्युलेट करताना गरजेचं असतं नेट प्रॉफिट. म्हणजेच पी ई रेशोमध्ये नेट प्रॉफिट जे काही आहे ते मॅटर करतं. जेवढं नेट प्रॉफिट जास्त तेवढा पी ई रेशो कमी होत जाणार. इकडे आहे ई पी एस. समजा एखाद्या कंपनीचं नेट प्रॉफिट असेल 25,000 रुपये, त्याचबरोबर टोटल शेअर्स असतील 1,000, तर त्याला डिवाईड केल्यानंतर 25 हे उत्तर येतं, म्हणजेच ई पी एस असेल 25. पण पी ई रेशो कॅल्क्युलेट करताना आपल्याला गरजेचे असते स्टॉकची प्राईज. स्टॉकची प्राईज असेल 450 रुपये, त्याला डिवाईड करायचं आहे ई पी एस, जो आपण इकडे 25 कॅल्क्युलेट केला होता त्याने 450ला डिवाईड केलं, उत्तर येतं 18. म्हणजेच पी ई रेशो निघाला 18. इकडे लक्ष देऊन बघा, तारीख आहे 2 मार्च 2015 साली पी ई रेशो होता 23.95. थोडंसं मार्केट डाऊन झालं, 27 जुलै 2015 साली 23.21, म्हणजेच पी ई रेशोसुद्धा डाऊन झाला जसं मार्केट डाऊन झालं. त्याचबरोबर अजून मार्केट डाऊन झालं, 24 ऑगस्ट 2015 साली 21.63 पी ई रेशो आला, आणि अजून मार्केट डाऊन झालं 2016 साली 19.01, म्हणजे जवळपास फक्त 19 पी ई रेशो इकडे आपल्याला पाहायला मिळतो. पण जसं मार्केट वाढलं पी ई रेशो 24 पोहोचला 16 सप्टेंबर 2016 साली, परत मार्केट करेक्ट झालं आणि डिसेंबर 2016 21 आला. पण मार्केट जेव्हा असंच वाढत गेलं तेव्हा 31 जानेवारी 2018 साली पी ई रेशो पोहोचला 27.5. जसं इकडे बघू शकता, मार्केट जसं जसं वर जाईल तस तसा पी ई रेशो वाढत जातो. इकडे 27 आहे, इकडे 28 झाला. आता थोडासा तुमचा भ्रम इकडे दूर होईल. हा जो हाय आहे याचा हाय तर इकडे ब्रेक झाला आहे, म्हणजेच 11 जून 2019 साली 18 निफ्टीची प्राईज, निफ्टीची व्हॅल्यू वाढलेली असतानासुद्धा पी ई रेशो मात्र 26 आहे आणि 18 साली 28 होता. हे कसं काय? याच्याही पुढे जाऊन 2020 साली जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनास येईल की मार्केट ऑल टाईम हायवर पोहोचलं होतं 2020 साली, पण तिकडे पी ई रेशो फक्त 28 होता आणि इथे 18 साली मार्केट खाली असूनसुद्धा पी ई रेशो 28 पाहायला मिळाला. हे सिम्पली तुम्हाला समजलं असेल की 2020 28 पी ई होता, मार्केट ऑल टाईम हायवर होतं, पण मार्चमध्ये कोरोना आला, मार्केट करेक्ट झालं आणि पुन्हा वर जाण्याचा त्याने प्रयत्न केला. पण ॲक्च्युली ही लेवल तर याने ब्रेक केली नाही, तरीसुद्धा या लेवलला 2020 पी ई रेशो पाहायला मिळाला. अजून मार्केट वर गेलं आणि पी ई रेशो इथे वाढायला लागला, म्हणजेच मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. इथं 41.59 42 जवळपास पी ई रेशो जाऊन पोहोचला, म्हणजेच मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. सिंपल भाषेमध्ये पी ई रेशो वाढला, मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. पी ई रेशो कमी झाला, मार्केट अंडर व्हॅल्यूड आहे. ही बेसिक कन्सेप्ट आहे. पण याच्यानंतर काही कॅच त्याच्यामध्ये येऊ लागले. एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की ई पी एस, ई पी एससाठी गरजेचं असतं नेट प्रॉफिट. इकडे इश्यू हाच झाला. लोकांना दिसत होतं की भविष्य ब्राईट आहे, पुढे जाऊन प्रॉफिट हे मिळणार आहे. आता कोविडमुळे इंडस्ट्रीवर थोडासा परिणाम झाला म्हणून ते अंडर परफॉर्म करत आहेत, नेट प्रॉफिट कमी आहे, पण पुढे जाऊन ते वाढणार. म्हणजेच काय, शेअर मार्केटमध्ये मी नेहमी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आजचा दिवस बघून केलं जात नाही, तर उद्याचा दिवस बघून केलं जातं. उद्याचा दिवस ज्याला दिसतो तो स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल होतो. थोडं झूम करून अजून पिक्चर मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. 20 जानेवारी 2020 साली इकडे जर बघितलं तर 28 पी ई रेशो होता, पण इकडे डायरेक्ट 41.42. सिम्पली पी ई रेशो हायर साईडला पोहोचला. इकडे इन्व्हेस्ट करणं म्हणजेच पैसा बुडवणं, इन्व्हेस्ट करायला नको,
प्रत्येकाला वाटत होतं मार्केट आता करेक्ट होणार म्हणून मार्केट डाऊन झालं. मार्केट डाऊन झालं आता मोठं करेक्शन पाहायला मिळणार, जसं मार्च महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं 50% करेक्शन होणार, पण तसं झालेलं नाही. कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स डिक्लेअर होऊ लागले, कंपन्या चांगला परफॉर्म करू लागल्या, प्रॉफिट मेकिंग बनू लागल्या. एकापेक्षा एक कंपनी झपाझप प्रॉफिट बनवत होती आणि मार्केट अप ट्रेंडमध्ये जाऊ लागलं. 3 सप्टेंबर 2021 साली पी ई रेशो पोहोचला 26.54. लॉजिकली बघितलं तर इकडे 41 आहे म्हटल्यावर इकडे इझिली 50% जायला पाहिजे होता, कारण मार्केट तर वाढतं आहे म्हटल्यानंतर पी ई रेशो अजून वाढायला पाहिजे. तुम्ही जनरली काय बघता, जसं स्टॉकची प्राईस वाढत जाईल तस तसा पी ई रेशो पण वाढत गेलेला असतो. पण मेन कोरिलेशन त्याचं कशाबरोबर आहे, प्रॉफिटबरोबर, नेट प्रॉफिटबरोबर. इकडे कंपन्या प्रॉफिटेबल बनत गेल्या म्हणूनच पी ई रेशो कमी होत गेला. जरी मार्केट वाढत असेल तरी पी ई रेशो डाऊन होत होता, याचं एकमेव कारण नेट प्रॉफिट वाढत होतं. म्हणूनच जर आपण इकडे स्क्रीनवर बघितलं तर तुम्हाला समजेल 26.54 इकडे पी ई रेशो होता, पण त्याच्या खालच्या लेवलला मात्र 42-41 या लेवलला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केट वाढून सुद्धा इथे या लेवलला जो पी ई रेशो होता किंवा या लेवलला जो होता, या लेवल बरोबरच इकडे पी ई रेशो पाहायला मिळतो. म्हणजे इथं जेवढं मार्केट आपल्याला स्वस्त वाटत होतं, इन्व्हेस्ट करण्यायोग्य वाटत होतं, तेवढंच मार्केट इथं सुद्धा आहे. म्हणून मी माझ्या हिशोबाने तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न करतोय, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर आत्ताची वेळ एकदमच अयोग्य आहे हे डोक्यातून काढून टाका. मार्केट बबल आहे, तो फुटणार, बबल वगैरे काहीही नसतं. बबल कोण क्रिएट करतं? तुम्ही आणि आम्हीच. त्याला आपण बबल म्हणतो. बबल म्हणणं हा शुद्ध मूर्खपणा आहे का, हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आणि मी आपण इन्व्हेस्ट करतो, ऑब्व्हियसली इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत, ते पण आहे, नो डाऊट तेही करतच आहेत, पण आपण इन्व्हेस्ट केलं आहे त्यामुळे स्टॉकची प्राईस वर गेले, आणि जर आपणच त्याला बबल म्हणू लागलो तर दॅट इज कम्प्लिटली रॉंग. इथे जेव्हा 27 पी ई रेशो होता तेव्हासुद्धा लोकांना वाटत होतं की मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, तो 42 झाला तेव्हासुद्धा ओव्हर व्हॅल्यूड वाटत होतं. ॲक्च्युली मार्केट करेक्ट व्हायला पाहिजे होतं, पी ई रेशो कमी होत जायला पाहिजे होता, पण झालं उलटं. थोडंसं मार्केट खाली आलं, सडनली वर गेलं, पण पी ई रेशो न वाढता तो ड्रॉप होत गेला. 42 तो 26 आला, 27 आला, 25 आला. याचं कारण मार्केटने आधीच प्रेडिक्ट केलं होतं, तुम्ही मी इतर इन्व्हेस्टरने आधीच प्रेडिक्ट केलं होतं की ही लेवल अयोग्य नाही, आपल्याला इन्व्हेस्ट करायला हवं. पुढे जाऊन या कंपन्या ऑब्व्हियसली प्रॉफिट या कमवणार आहेत, त्यामुळे स्टॉकची ग्रोथ ही होणारच आहे आणि पी ई रेशो सुद्धा डाऊन होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही ॲनालिसिस करू शकता, योग्य स्टॉक निवडू शकता, त्याचा पी ई रेशो काय आहे, ॲक्च्युली घडामोडी काय घडत आहेत, कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन घ्या, प्रॉपर रिसर्च करा आणि स्वतःच्या डोक्याने इन्व्हेस्ट करा, दुसऱ्याच्या डोक्याने बिलकुल करू नका. जर आमची मदत हवी असेल तर ऑब्व्हियसली आम्ही करतोच, आम्ही इन्व्हेस्ट करून देतो, सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतच आहोत, त्यामुळे ही वेळ अयोग्य आहे असं समजून वेळ वाया घालवू नका. नो डाऊट आता तुम्ही इन्व्हेस्ट केला आणि एक 4 दिवसामध्ये मार्केट करेक्ट झालं, एक 10% डाऊन झालं किंवा 20% झालं असं सुद्धा आपण समजून चालू, पण जेव्हा ते डाऊन होईल तेव्हा आपल्याला ॲक्च्युली त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. बघत बसण्याची काहीच गरज नाही. ऑलरेडी तुम्ही आज 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, मार्केट करेक्ट झालं, तुमच्याकडे 20,000 असो, 50,000 असो, 1 लाख असो, 3 लाख असो, करेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती ॲड करायची, पुन्हा मार्केट क्रॉस करून मागची लेवल ही ब्रेक करणार. आजपर्यंतचा स्टॉक मार्केटचा नियम आहे, ज्या ज्या लेवल तो बनवत आला त्या त्या लेवल तो तोडत गेला, स्वतःचे रेकॉर्ड तो स्वतःच तोडतो, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. निफ्टी ऑब्व्हियसली उद्या डाऊन झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही, तो परवा अप ट्रेंडमध्ये जाणारच आहे. हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या मेहनतीला ॲप्रिशिएट करण्यासाठी कमेंट करून कळवा तुम्हाला काय वाटतं, आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.